अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील अक्षरम बायोलॉजी अकॅडमी मध्ये गणरायाची मोठ्या भक्तिभावाने स्थापना करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या अकॅडमी मध्ये गणरायाच्या रोजच्या आरतीला विविध क्षेत्रातील मान्यवरांना तसेच अकॅडमी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलवण्यात येऊन त्यांच्या हस्ते आरती संपन्न होत असते आणि त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येऊन त्यांचे अनुभव सांगण्यात येतात। अशाच अकॅडमी मधील गणपती बाप्पाच्या 5व्या दिवसाची आरती विद्यार्थ्यांच्या पालकांसह जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक किरण सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाली। आपल्या आजच्या आरतीला जे खास पाहुणे आपल्या घरी उपस्थित झालेले आहेत त्यांचा परिचय करून देतो। श्री किरण सोनवणे यांचं शिक्षण BA कॉम्प्युटर पर्यंत झालेलं आहे आणि आपल्या जामनेरमधलं सगळ्यात आवडतं आपलं न्यूज चॅनल जे आहे ज्याच्यामध्ये जामनेरातल्या सर्व अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतात अशा JBN महाराष्ट्र न्यूज चॅनलचे ते संचालक आहेत। आपल्यापर्यंत त्या सगळ्या जामनेरातल्या चांगल्या वाईट घडामोडी अत्यंत ज्याला आपण खुशखुशीतपणे मसाला वगैरे लावून जे आपल्यापर्यंत पोहोचवतात ते आपले किरण दादा जे आपल्या मार्केटला आपल्या शेजारी राहतात त्याच्यामुळे आपण त्यांना आजच्या आरतीचं मान दिलं। मला जीवनात काही गोष्टी जातात 2 वर्ष घटनेक्रम कारण तुम्ही 11वी आणि 12वी तुमच्या तुम्ही 2 वर्ष घडसा ना त्यातून आयुष्य शेवटी पुढचं प्रश्न असतो एक विचार करा जी 11वी आणि 12वी चांगला अभ्यास करा आणि जे गुरु जे विचार मा गुरुंचे वसुंधरा हे करा गुरुंचं आज्ञा पाळा एवढी विनंती आहे। धन्यवाद। आम्ही एसटीमध्ये मुलं कसे असतात आता आम्हाला अनुभव असतात मुलं अपडाऊन करतात कसं वागतात एक आपले आईवडील आपल्याला कसे शिकवतात कष्ट कसं करतात किती मेहनत घेऊन शिकवतात पास त्यांना काढून येतात पण तो मुलं कसं वागत नाही मुलं कसं आहे बस जायचं यायचं हेच मुलांना एकच सांगायचं आहे की बाबा आपली परिस्थिती पाहून वागा नाही तरी अभ्यास करा काहीतरी मिळवा हे जे जीवनामध्ये दुसरं काही नाही नंतर मोठं झाल्यानंतर काही नाही म्हणून नंतर काय होतो की झालं आपल्याकडून चूक झाली ही चूक न होऊ द्या बस गेल्या 5 दिवसापासून आपण गणपतीची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि आता 5वा दिवस तसं बघायला गेलं तर 5व्या दिवशी आपण गणपतीचं विसर्जन करणं अपेक्षित आहे एक संस्था म्हणून एक इन्स्टिट्यूशन म्हणून तशी एक प्रथा आपल्याकडे आहे पण जर आज आपण विसर्जन केलं असतं तर कदाचित आपले कॉलेज क्लासेस याच्यामध्ये कुठेतरी डिस्टर्बन्स आला असता म्हणून 7व्या दिवशी सुट्टी येते आहे म्हणून बाप्पाला आपण आपल्या पद्धतीने आपल्या घरी मुक्काम करण्यासाठी अजून 2 दिवसाचा चान्स दिलेला आहे जेणेकरून आपल्याला अजून जास्त प्रसाद खाता येईल आणि बाप्पालाही तेवढाच एन्जॉय। मागच्या 5 दिवसापासून आपण समाजात विविध प्रकारे काम करणाऱ्या वेगळ्या वेगळ्या लोकांना आपल्यापर्यंत बोलवत आहे अनेक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आतापर्यंत आपल्याकडे येऊन गेले डॉक्टर असू देत शिक्षक असू देत सामाजिक कार्यकर्ते असू देत काल तर आपल्याकडे संतांची मानगी आई होती सर्व संत आपल्याकडे काल येऊन गेले आणि त्याचसोबत आपल्या प्रत्येकाचे आई वडील इथे बोलवणं ही मला वाटते जामनेरातली एक पहिलीच गोष्ट असेल म्हणजे अनेक ठिकाणी आपण जातो
किंवा अनेक ठिकाणी मंडळांमध्ये पण गणपती बसलेला असतो, पण असं कुठेतरी आपल्या आई वडिलांचा सन्मान कोणीतरी करणं गरजेचं आहे. कारण शेवटी तुम्ही प्रतिनिधित्व करताय ते तुमच्या आई वडिलांचं, तुम्ही स्वप्न पूर्ण करत आहे ते तुमच्या आई वडिलांचे, आणि त्याच्यामुळे त्यांचा सत्कार इथे होणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकाच्या आई वडिलांना इथे बोलवले. मला वाटते काल एक पालक बोलता बोलता बोलून गेले की आमचा शाळेमध्ये सत्कार झाला होता, त्याच्यानंतर मला वाटते आमचा सत्कार आजच पहिल्यांदा इथे झाला. म्हणजे ही किती आनंदाची गोष्ट असू शकते एखाद्या आई वडिलांसाठी की शाळेमध्ये झालेला सत्कार आणि त्यानंतर त्यांच्या मुलामुळे किंवा त्यांच्या मुलीमुळे त्यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. तर खरंच ही आपल्या आई वडिलांसाठीची पण एक महत्वाची गोष्ट असेल. आलेले काही पालक आहेत आणि गेस्ट आहेत, त्यांना आपल्या क्लास विषयीच्या दोन गोष्टी सांगणं मी योग्य समजतो. एकदा आपला एक विद्यार्थी युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर त्याने चांगले उत्तरं तर दिले, म्हणजे पुढच्या वर्षी त्याने ज्या ऍडमिशन घेतली एका कॉलेजला त्याने चांगले उत्तरं दिले, पण प्रॅक्टिकलमध्ये तो कुठेतरी कमी पडला. त्याचं कारण होतं कॉपी सेंटरला किंवा कुठेतरी एखाद्या ज्या ठिकाणी प्रॅक्टिकल होत नाही अशा एखाद्या कॉलेजला त्याने ऍडमिशन घेतली असेल. पण जेव्हा त्याला विचारलं गेलं की तू तर अक्षरम बायोलॉजीमधून आला आणि तुला माहिती नाही का मायक्रोस्कोप कसा सेट करतात, तर ही गोष्ट त्या मुलाने ज्यावेळेला येऊन सांगितली त्यावेळेला आपण स्वतःमध्ये ट्रिमेंडस बदल करावा हे त्याच दिवशी ठरलं. आणि त्या दिवसापासून आपण आपल्या मनाशी ठरवलं की आपण प्रॅक्टिकलची सुरुवात करावी. एक इन्स्टिट्यूशन म्हणून आपण प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशनची सुरुवात आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये केली. बारावीचे साधारणपणे 6 प्रॅक्टिकल्स आपण आतापर्यंत घेतले आणि 11वीचे सुद्धा आपण प्रॅक्टिकल घेतो आहे, जेणेकरून असं कोणीही म्हणायला नको की तुमच्या इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याला प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन करता येत नाही किंवा त्याला प्रॅक्टिकली नॉलेज नाही आहे. कारण आजच्या युगामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं त्या माणसाला असेल तो माणूस आहे ज्याच्या हातामध्ये स्किल्स आहेत. स्किलफुल हँड्स गिव्ज यू द ब्राईट करिअर अशी एक उक्ती वापरली जाते. जर हातात कौशल्य असेल तरच तुम्हाला करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. त्याच्यामुळे या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्या समोर उपलब्ध व्हाव्यात. सकाळी एका पालकांनी खंत व्यक्त केली की आपण फक्त एज्युकेशन म्हणजे एज्युकेशनच घेतोय, फक्त आपण एकाच गोष्टीच्या मागे धावत आहे. मी ते पण सांगू इच्छितो, त्यांनी एक खंत व्यक्त करताना सांगितलं की महापुरुषांविषयीच्या काही गोष्टी तुम्ही सांगत जा जेणेकरून त्यांच्याकडून आदर्श आपल्याला घेता येईल. मागच्या वर्षी आपण 3 दिवसांचं शिवचरित्र हे व्याख्यानाचे आयोजन केलं होतं, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनाचे वेगवेगळे पैलू उलगडून आपण सांगितले होते. यावर्षी सुद्धा त्याचाच पुढचा भाग शिवचरित्र 2, 21, 22 आणि 23 डिसेंबरला आपण इथेच घेणार आहे. त्याच्या पुढचे 3 भाग आपण घेणार आहे जेणेकरून आपल्यामध्ये ती जगण्याची प्रेरणा कुठून तरी आपल्यामध्ये मिळावी. आणि हेच कारण आपण क्लासमध्ये वेगळ्या वेगळ्या व्यक्तींना बोलवून त्यांना 1-2 मिनिटं बोलण्यासाठी सांगायला, त्याच्यामुळे अनेकांच्या मनातले वेगळे वेगळे संवाद आपल्यापर्यंत पोहोचले. आतापर्यंत साधारणपणे 43 वेगळे वेगळे गेस्ट आपल्याकडे या 5 दिवसांमध्ये आरतीला येऊन गेलेले आहेत. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले 43 माणसांनी त्या गणपतीच्या निमित्ताने आपल्याकडे आज त्यांचे पाय आपल्या या छोट्याशा फॅमिलीला लागले असं मी म्हणेन. या विचारांच्या मंथनातून एक चांगलं अमृत काहीतरी आपल्या सोबत निघावं आणि गणरायाने आपल्या सगळ्यांना आपल्या ब्राईट फ्युचरसाठी एक चांगला रस्ता प्रस्थापित करून द्यावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. Good night.
पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।